आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तर ह्यामध्ये मी सगळी माहिती दाखवलेली आहे, त्याचबरोबर मी चटणी, भाजी, डोसा आणि इडली हेही केलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर नमस्कार, मी आहे कविता, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये। गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं मी मनापासून स्वागत करते। तर तुमचा जास्त वेळ न घेता मी आज तुम्हाला इडली आणि पेपर डोसा, त्याचबरोबर चटणी, बटाट्याची भाजी हे दाखवणार आहे। तर तुम्हाला थोडंसं माझी झाडं दाखवावी, ह्यासाठी मी आता इथं दारापर्यंत आलेले आहे। तर मी तुम्हाला बॅक कॅमेरानं झाडं दाखवते, आणि गुलाबाच्या झाडाला आहेत ना, तर छान असे पालवी पण फुटलेली आहे आणि कळ्या पण अशा छान आलेल्या आहेत। तर चला मी तुम्हाला दाखवते, आणि त्याच्यानंतर मी लगेच किचनमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। तर पाहू शकताय, मी तुम्हाला पहिला पण दाखवलं होतं की ह्याची आहेत ना, मी पानं सगळी अशी काढून टाकलेली होती, आणि बघा ह्याला इथं तीन कळ्या आलेल्या आहेत, आणि सगळ्यात पहिल्यांदा ही कळी आलेली होती। तर नंतर ह्या तीन आलेल्या, अशा एकूण चार कळ्या आलेल्या होत्या, आणि मग मी म्हटलं चारच कशा काय आल्या, अजून एक यायला पाहिजे ना। तर बघा ही आहे ना सगळ्यात शेवटी ही कळी आलेली आहे, आणि इथे छान अशी फुलं पण आलेली आहे जास्वंदीला, तुम्ही पाहू शकताय। आणि ह्या झाडाला पण अशी छान अशी फुलं पण आलेली आहेत, आणि इथं आपली तुळस। तर मला तुळशीसाठी एक सांगायचं आहे की तुम्ही हिवाळ्यामध्ये तुळशीमध्ये ना आवर्जून पंती लावा, कारण की उष्णतेनं तुळस ही छान येते आणि त्याची वाढ व्यवस्थित होते, आणि ती असं बघा जळत नाही वगैरे, आणि छान अशी हिरवीगार टवटवीत दिसते। तर थंडीमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये ना दिवा लावत जावा। तर चला आता आपण जाऊया किचन मध्ये। तर बघा ह्या वाटीने ना मी दोन वाटी इतकं तांदूळ घेतलेला आहे, आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर आपण ह्याची इडली आणि पेपर डोसा करणार आहोत। तर आधी आपण आता ह्याला छान असं स्वच्छ धुवून घेऊया, आणि धुवून घेतल्यानंतर मी काही अजून ह्यामध्ये काय काय टाकणार आहे तेही दाखवते, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला आता हे दोन ते तीन पाण्यानं मी स्वच्छ धुवून घेते, आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा आपण हे एका मोठ्या भांड्यात टाकायचं, जेणेकरून आहे ना भिजल्यावरती हे तांदूळ थोडंसं फुगते ही। तर आता आपण ह्या पातेल्यामध्ये आहे ना, तर ही डाळ टाकून घेऊया। मी वेगवेगळं भिजत घालत असते, तर पहिल्यांदा मी तांदूळ थोडं करून बारीक घेते, नंतर डाळ बारीक करून घेते, जेणेकरून आपल्या त्या भांड्याला आहे ना ही डाळ अशी चिटकली जाणार नाही, आणि डाळ व्यवस्थित अशी बारीक पण आपली होते। तर चला आता हे धुवून घेऊया। तर पाहू शकताय मी तांदूळ 4 ते 5 पाण्यानं धुवून घेतलेला आहे, त्याचबरोबर डाळ ही 4 ते 5 पाण्यानं धुवून घेतलेली आहे। आता मी त्यामध्ये आहे ना बघा 2 चमचे इतकी होईल एवढी आहे ना हरभऱ्याची डाळ टाकून घेते, त्यामुळे आहे ना आपले डोसे छान असे होतात। त्याचबरोबर आपण तांदळामध्ये आहे ना मेथी टाकणार आहे 1 चमचा। तर मी तांदळामध्ये कायम मेथी टाकते आणि डाळ डाळीतच टाकते, जेणेकरून आहे ना डाळ छान अशी बारीक होते। तर आता हे 4 तासासाठी छान असं भिजू देणार आहे, त्यानंतर मी ह्याला बारीक करून घेते। तर बघा 4 तास झालेले आहेत, आणि किती छान डाळ भिजलेली आहे, त्याचबरोबर तांदूळही छान असं भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता मी पहिल्यांदा आहे ना तांदूळ बारीक करून घेते, आणि तुम्हाला दाखवते, दोन्ही मी एकदा बारीक करून दाखवणार आहे। सगळं दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल। आता बघा हे तांदूळ हलवल्यानंतर आहे ना सगळं मेथी वगैरे खाली जाऊन बसलेली आहे, तर आपल्याला वरचं पाणी आता काढून घ्यायचंय। तर बघा मी पाणी काढून घेतलेलं आहे, आणि त्या डाळीवरचं ही पाणी मी काढून घेणार आहे। तर पाणी का काढून घ्यायचं, तर बघा काही काही वेळी इडलीचा वास वगैरे येतो ना, तो वास येत नाही त्यासाठी असं पाणी काढून घ्यायचं। आणि नंतर आता आपण हे फिरवल्यावर दुसरं पाणी आहे ना आपण ह्यामध्ये टाकून हे वाटून घ्यायचं आहे। तर मी आता हे वाटून घेते, तर बघा साधारण असं वाटलं गेलेलं आहे। आता मी ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। हे साईडला उडलेलं आहे ना ते सगळं ह्याच्यामध्ये
ढकलायचं आहे। तर आता मी बारीक करून घेते। तर पाहू शकता मी असं हे छान बारीक करून घेतलेलं आहे। तर जास्त बारीक नाही करायचं, थोडंस रवाळच आपल्याला हे ठेवायचं आहे। तर आता मी हे मोठ्या एका पातेल्यामध्ये ना काढून घेते। आता त्याच प्रमाणात आपण डाळ पण बारीक करून घेऊया। सगळं बारीक करून झालं की मी आता तुम्हाला दाखवते। तर बघा हे पूर्ण असं बॅटर करून झालेलं आहे आणि बघू शकता हे जर कन्सिस्टन्सी कशी आहे। तर अशाच पद्धतीनं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। आणि शेवटी मी तांदूळ करून घेतलं होतं आणि थोडंसं बघा मी ह्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अजिबात आपलं भांडं पण कुठं चिकट वगैरे झालेलं नाही आणि धुण्यासाठी पण लगेचच धुतलं जात आहे। थोडंसं मी तर पाण्याचा वापर अजून करणार आहे भांडं धुण्यासाठी। तर हा तांब्या भरून मी पाणी घेतलं होतं आणि अजून इतकं पाणी शिल्लक आहे। तर मी आता ह्यामध्ये आता पाणी नाही टाकणार कारण की ह्या पातेल्यामध्ये हे बॅटर भरपूर असं झालेलं आहे आणि मग ते फुगून बाहेर पडेल। त्यामुळं आता मग मी सकाळीच आपल्याला जितकं लागणार आहे तितकं टाकून घेणार आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं। आता ह्यामध्ये आपण काहीही टाकायचं नाही, मीठ वगैरे सुद्धा टाकायचं नाही, नाहीतर आपली इडली आहे ना व्यवस्थित अशी पांढरी शुभ्र होणार नाही। त्यासाठी तर हे बॅटर पांढरं दिसत आहे कारण की बघा मी जे तांदूळ आणि डाळ धुवून घेतली होती, जे पाणी मी सुरुवातीला त्यात घातलं होतं ना ते मी बाजूला काढून घेतलं होतं, त्यामुळं बघा अशा पद्धतीने हे बॅटर दिसत आहे। तर आता मी ह्याला झाकून पूर्ण रात्रभर असं ठेवते आणि तुम्हाला उद्या सकाळी दाखवते। तर पाहू शकताय पाणी सुद्धा मी अजून एकदा सांगते की मी पाण्याचा वापर जास्त केलेला नाही। तर चला आता आपण उद्या भेटूया। तर बघा पीठ किती आपलं फुगलेलं आहे। मी रात्री पाणी घातलं नाही त्यासाठी की जर मी जास्त पाणी घातलं असतं तर ते बॅटर आहे ना खूप असं वरती आलेलं असतं। तर तुम्ही बघू शकताय थंडीच्या दिवसातही खूप छान असं हे झालेलं आहे। तर बघा तुम्हाला मी जवळून दाखवते। तर पाहू शकताय आता मी ह्यामध्ये ना पहिल्यांदा इडली करणार आहे। तर ह्यामध्ये मी पहिल्यांदा आता पाणी टाकून घेते। तर पाहू शकताय किती छान असं फ्लफी आपलं हे बॅटर झालेलं आहे। तर मी इथं अर्धा ग्लास इतकंच पाणीचा वापर केलेला आहे। जितक्या आपल्याला इडली पाहिजे तेवढ्या पहिल्यांदा सगळ्या करून घ्यायच्या आणि नंतर आपण ह्याचा पेपर डोसा पाहणार आहोत। मीठ टाकून घेते। तर बघा साधारण एक चमचा आणि थोडंसं वरती आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकताय। सोडा वगैरे काहीही न वापरता आपलं बॅटर इतकं छान असं झालेलं आहे, फ्लफी असं झालेलं आहे। तुम्ही पाहू शकताय आवाज पण किती छान असा ह्याचा येत आहे आणि हे पिवळं वगैरे पण नाही पडलं। आता बघा मी पहिल्यांदा आहे ना ह्याला सगळ्याला असं तेल लावून घेते। पहिल्यांदाच तेल लावायचं, नंतर नाही लावलं तरीही आपल्या इडली व्यवस्थित अशा निघतात। तुम्ही हातानंही लावू शकताय पण आता माझ्याकडं असा ब्रश होता त्यामुळे मी ह्या ब्रशनच लावत आहे। तर आता सगळ्या प्लेटला आधी असं लावून घेते। पाणी छान असं गरम करून झालेलं आहे तर मी सुरुवातीला आहे ना अशी प्लेट ठेवून घेते। तर आपल्याला जे हे होल आहेत ते होल एकावर एक असे न ठेवता आपल्याला असं हे ठेवायचं आहे, तुम्ही पाहू शकताय। तर जे खालचे होल आहेत त्याच्यावर न ठेवता हे इडलीच्या वरती आलेलं आहे आणि आता बघा ही तर होल आहे तर ह्याच्यावरती दुसरे होल येणार नाहीत ह्याची आपण काळजी घ्यायची, त्यामुळे ना इडली खूप अशी छान होते। तर तुम्ही बघू शकताय। तर अजून एक प्लेट मी लावून घेते। तर बघा एकावर एक मी होल आहेत ते लावलेले नाही
आता आपण हे मीडियम गैस वरती छान असं 15 ते 20 मिनट छान शिजून देऊया। तर तुमच्याकडे ओझं काय असेल तर तुम्ही ठेवा, मी आता इथं खलबत्ता ठेवलेला आहे आणि जी वाफ आहे ती अशी जास्त बाहेर नाही जाणार। थोडी आपल्या गॅसवरती पाणी पडतंय तर पडू दे, आपल्याला छान असं खायचंय म्हटल्यावर थोडं सोसावं लागणारच आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया, चटणी। तर बघा मी चटणीसाठी काय काय घेतलेलं आहे, तर कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा इतकी साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण जो की मी सोलूनही घेऊ शकत होते पण जर असा टाकला ना थोडी आपल्याला हॉटेलसारखी टेस्ट येते। त्याचबरोबर पुदिन्याची पानं, तर पाहू शकता मी असं झाडाचंच तोडून आणलेलं आहे। तर हे किती आहे, 12 आणि छोटे छोटे धरून आपण 1 13 असं धरूया। तर 13 पानं आहेत आणि 1 पूर्ण असा नारळ आहे, त्याचबरोबर 1 इंच इतका आला आहे। ते आता सगळं मी मिक्सरला बारीक करणार आहे, त्याचबरोबर फुटाण्याची डाळ वापरायची आहे आपण, जेणेकरून आहे ना चटणी सेम हॉटेलसारखी होते। तर तुम्ही हे अशा प्रकारे नक्की करून बघा आणि नंतर आपण ह्याला अजून एक प्रक्रिया करायची आहे की बघा तुम्ही आता बघाच म्हणजे तुम्हाला कळल। तर चला मी आधी आता हे सगळं बारीक करून घेते आणि तुम्हाला दाखवते। आणि ह्यात आपल्याला मीठ पण ऍड करायचं आहे, तर मी इथं 1/2 चमचा इतका मिठाचा वापर करणार आहे आणि नंतर लागलं तर आपण अजून वाढवू शकतोय, पण तात्पुरतं तर एवढं बास आहे। तर आता मी सगळं बारीक करून घेते, पाणी टाकून ही आपल्याला वाटायचं आहे। तर बघा अशा प्रकारे ही बारीक झालेली आहे। तुमच्या मिक्सरमध्ये ह्याच्यापेक्षाही जास्त बारीक होत असेल पेस्ट तर तुम्ही नक्की करा। तर माझ्या मिक्सरमध्ये इतकीच होत आहे, तर मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला जितकं लागतंय तेवढं आपण ह्यामध्ये पाणी वाढवायचं आहे। तर बघा मी पुन्हा थोडंसं पाणी घालून आहे ना हे फिरवून घेतलेलं आहे, तर एवढीच बारीक झालेली आहे चटणी। तर आता आपल्याला पाहिजे तितकं आपण ह्यात पाणी टाकायचं आहे, अर्थातच आपण हे इडली सोबत खाणार आहोत त्यामुळे ही सेम हॉटेलसारखीच झाली पाहिजे पातळ। तर मी आता ह्यामध्ये अजून पाणी घालणार आहे, तर एकूण मी किती पाणी घालते ते मी तुम्हाला शेवटी नक्की सांगेन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा मी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे, पाण्याचं प्रमाण शेवटी सांगितलं जाईल। तर आता आपल्याला ह्यामध्ये अजून एक प्रोसेस करायची आहे, ती करून घेऊया। तर आता आपण पाहूया इडली शिजली का ते, तर चटणी होईपर्यंत इडली छान अशी शिजली जाते तर तुम्ही बघू शकताय। तर आता मी गॅस बंद करते आणि थंड होण्यासाठी ठेवते, तोपर्यंत इकडे आपण बटाटे पण शिजवून घेतलेले आहेत आणि आता आपण चटणीला जे लागणार आहे फोडणी ते पाहूया। पातेल छान गरम झालेलं आहे, तर मी इथं बघा तेल टाकून घेते, 1 चमच्याला पण थोडस कमी टाकलेलं आहे। छान आता हे गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता वापरू शकताय, तर माझ्याकडे कढीपत्ता नाही त्यामुळे मी इथं कढीपत्त्याचा वापर पण केलेला नाही आहे। आणि इथं 2 चमचे मोहरी आणि 1/2 चमचा इतकी जिरे घेतलेले आहेत, ते आता मी ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहे। छान असं हे तडतडले की आपण ही फोडणी आहे ना ती चटणीमध्ये टाकायची आहे। असं केलं ना तर सेम हॉटेलसारखीच टेस्ट आपल्या ह्या चटणीला येणार आहे खोबऱ्याच्या। तर बघा मी गॅस पण बंद केलेला आहे आणि आता ही चटणी मी हे फोडणी मी ह्या चटणीवर टाकून घेते। तर खूप छान अशी ही चटणी आपली होणार आहे आणि झालेलीच आहे, फक्त नमक तुम्ही एकदा चेक करून पहा तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही ह्यामध्ये मीठ टाकू शकताय। तर झालेली आहे आपली आता ही चटणी। 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे, त्याचबरोबर 2 चमचे मोहरी आणि 1/2 चमचा इतकं जिरं टाकून घ्यायचंय।
ते छान तडतडलं की आता मी त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे। तर चार मी मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत। तर चार एवढ्यासाठी घेतले की हे आपल्याला लहान कट करायचे होते। माझी मुलं आहेत ना, ती तसं आपण स्लाइस करतो ना कांद्याची, तशा प्रकारे भाजी खात नाही कांदा कट करून टाकल्यावरती। तर हा आपण छान असा परतून घेऊया। आता कांदा पण असा लालसर झालेला आहे। आता ह्यामध्ये मी कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची, चार पाच मिरच्या घेतलेल्या होत्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकताय। तर आता हेही आपल्याला ह्या कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तर सेम आपली आहे ना, जी बघा गाड्यावर हॉटेलमध्ये अशी ही भाजी मिळते ना, त्याच पद्धतीनं आपली ही भाजी होणार आहे। तर कधी पण आहे ना, पेपर डोसा बनवण्याच्या आधी भाजी आपली तयार पाहिजे असते, म्हणजे पटापट आपल्याला त्या डोस्यावरती टाकता येते। आता थोडस हिंग वापरलेलं आहे मी इथं, तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नसेल तर स्किप केलं तरी चालेल। आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा इतकं मिठाचा वापर करणार आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा इतकी हळद टाकलेली आहे। छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं। एक दोन तीन मिनिट आपल्याला हे छान असं हळद ह्या तेलामध्ये आणि परतून घ्यायचे आहे। तर खूप छान असं ह्याचा वास पण येत आहे फोडणीचा। तर आता आपण ह्यामध्ये बटाटे टाकून घेऊया। छान अशी मिक्स करून घ्यायची भाजी। वरून कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल, टाकली तरी चालेल। आणि तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो मिक्सरलाच बारीक करून टाका, जेणेकरून तो आपल्या पोटातही जातो। तर माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी टाकलेला नाही। तर बघा अशा प्रकारे आपली ही भाजी पण झालेली आहे। आणि आता गॅस बंद करूया आणि इडली पण आपली थंड झालेली आहे, आपण आता ती पण पाहूया। तर बघू शकता इडलीवरती अजिबात पाणी वगैरे काहीही नाही। तर आता आपण इडली काढून घेऊया। तर कधी पण आहे ना, थंड झाल्यावरतीच इडली काढत चला। तर माझ्याकडं असा बघा एक चमचा आहे, तर मी त्यांनाच इडली काढत आहे, तर तुम्ही पाहू शकताय। तर सगळ्या इडल्या मी काढून घेते। तुम्ही साध्या चमच्याचा वापर केला तरी चालेल। आणि ज्यावेळी आपण काढून ठेवतोय की नाही इडली, त्यावेळी पालथी ठेवायची, खूप छान दिसते, म्हणजे मला तर तशीच आवडते। तर माझ्या एका भांड्यामध्ये आहे ना 16 इडल्या होतात, तर मी आमच्या ह्यांना म्हणत होते घेताना की आपण मोठं भांडं घेऊया, पण ते म्हणाले की आपण त्यावेळी पूर्वा नव्हती, तर तिचं नाव खरं आराध्य आहे। तर मी चैतन्याने ह्यांनी आम्ही तिघच होतो, तर चैतन्य पण लहान होता आणि ह्यांनी म्हणले की काय गरज नाही आपल्याला जास्त मोठं घ्यायची, पण बघा बरं आता आमची फॅमिली वाढलेली आहे आणि भांडी पण मोठीच लागते, तर असू दे त्यांना। थोडंसं त्यांचे मित्र पण म्हणायचे काय गरज आहे आणि लहानच घ्या। तर असू दे, आता बघूया नंतर, कधीतरी मी मोठं भांडं घेणारच आहे। तर अशा प्रकारे सर्व इडल्या काढून झालेल्या आहेत। तर बघा किती छान आपल्या ह्या इडली झालेल्या आहेत, अजिबात ह्याला पाणी वगैरे सुटलेलं नाही। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आता आपण हे ठेवल्यानंतर अजून एक करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपण पेपर डोसा पाहणार आहोत। तर त्यामध्येही मी तुम्हाला थोडीशी टिप्स सांगेन, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पिठातला आहे ना, मी आता थोडंसं बघा पीठ बाजूला काढून घेणार आहे। बरेच दुधाचं पातेल आले।
तर बघा इतक मी काढून घेतलेलं आहे साईडला आणि हे आता परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर आता मी ह्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। तर बघा जास्त नाही पाणी घालायचं आपल्याला, तर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर आता मी तवा पण गरम झालेला आहे, तुम्हाला टाकून दाखवते। तर इथं मी थोडंसं मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि मी आता बघा थोडंसंच इथं टाकलेलं आहे, मी जास्त वापरणार नाही। तर अशा प्रकारे जर डोसा केला ना तर तव्यापासून लगेच वेगळा असा होतो। थोडंसं बॅटर टाकायचं आणि ते ह्या पळीनंच मी पसरलेलं आहे। तर तुम्ही पळीनं जर तुम्हाला जमत नसेल तर वाटी पण घेऊ शकताय। आणि थोडंसं ह्याच्यावरती बघा तेल टाकून घ्यायचं। तर बघा हा डोसा व्यवस्थित असा भाजला पण गेलेला आहे आणि तव्यापासून वेगळा झालेला आहे। लगेच कसं उलटानं जाते बघा, तर पहिल्यांदा साईडूनच असं फिरवायचं आहे। तर ह्या डोस्यामधनं आपलं उलटानं पण दिसत आहे। तर इतका छान आणि पातळ हा डोसा झालेला आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला ज्यावेळी करताल त्यावेळी नक्की सांगा की कसे झालेले आहेत ते। तर पाहू शकताय किती पातळ हे झालेले आहेत। तर बघा मी आता तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही, तरी पण हा जो डोसा आहे ना तो बघा व्यवस्थित असं हा तवा सोडत आहे। तर आपल्याला साईडूनच थोडंसं असं करून घ्यायचं आहे। तर बघू शकता किती छान झालेले आहे। तर अशा प्रकारे आता सगळे करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते, आणि तुम्हाला कसे वाटले तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा तवा सुद्धा आपला किती क्लीन आहे। आणि जी खोबऱ्याची चटणी केली होती त्यामध्ये मी 2.5 ग्लास लहान इतकं पाण्याचा वापर केलेला होता। तर बघू शकताय अशा प्रकारे आजची आपली इडली, परत डोसा, चटणी, भाजी आणि इकडं पण बघा चालू आहे। तर अशा प्रकारे इकडे एवढं झालेले आहेत। आणि आता हे मुलांना खायला देते मी आणि हा आधी पलटून घेते। तर किती सुंदर झालेला आहे। आपला व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण मी सगळं डिटेलमध्ये यामध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर बघा मी भाजी, चटणी आणि इडली आणि त्याचबरोबर डोसेही बनवलेले आहेत। सांगायचं होतं जर आपल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा। व्हिडिओच्या खाली लाईक हे बटन आहे, त्याचबरोबर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करणे निःशुल्क आहे। आणि एवढंच सांगायचं होतं की जर आवडत असतील ना लाईक करा, म्हणजे मलाही कळेल की मी काहीतरी चांगलं करत आहे। आणि एक सांगते की जे मोठे युट्यूबर आहेत ना ते आपले रेसिपी आहेत ना ट्राय त्यांनी ट्राय केलेले आहे, मी त्यांचं नाव नाही घेणार, पण कुठंतरी आपण काहीतरी चांगलं करत आहे त्यामुळेच आपल्या रेसिपी त्यांनीही फॉलो करत आहेत। आणि अजून आपण काही काही मोठे युट्यूबर वगैरे नाही, तरी पण आपले जे रेसिपी आहेत ना ते लोक आहेत ना, तर बघा जास्तीत जास्त आता मी बघितलेत दोघा तिघांचे तरी, तर त्यांनी आपले जे रेसिपी आहेत ना ते ट्राय केलेले आहेत आणि त्यांना व्ह्यूज भरपूर आहेत, पण आपल्या त्या रेसिपींना व्ह्यूज कमी आहेत। तर असू दे, काही दिवसांनी आपल्याला पण जास्त व्ह्यूज येतीलच। आणि मला एक आवड आहे म्हणून मी हे करत आहे। तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तुम्हाला।